विजयाचा उत्सव तर भव्यपणे साजरा व्हायला पाहिजे, पण मग प्रत्येक विजय आणि यशामागे असते एक कहाणी। नमस्कार, मी आहे डेलिगेट आणि मी आपली भेट घालून देत आहे महाराष्ट्रातील काही यशस्वी मक्याच्या शेतकऱ्यांशी ज्यांनी डेलिगेट स्वीकारून साजरा केला डेलिगेट मका विजय उत्सव। तर मग या ना, या उत्सवाचा भाग व्हा आणि शेतकऱ्यांच्या यशामध्ये भागीदार व्हा। नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव योगेश रामकृष्ण काकडे, राहणार मोडा, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर। मी साधारण 10 वर्षापासून शेती करतो। मी माझ्याकडे 10 एकर शेती आहे, त्याच्यातली 7 एकर क्षेत्रामध्ये मी मक्याची लागवड केलेली आहे। आणि मक्याची लागवड केलेली आहे त्या ह्यावर्षी मला असं वाटतं माझ्यासाठी विजयाचा जल्लोष आहे, कारण मक्याचं पीक एकदम चांगलं आलेलं आहे। त्याचं कारण असं की मी ह्यावर्षी डेलिगेटचे स्प्रे केलं। साधारण पहिला स्प्रे मका एक लागवड केल्यानंतर 10 दिवसांनी डेलिगेटचा 100 ml एकरी स्प्रे केला, आणि दुसरा स्प्रे साधारण 25 ते 30 दिवसांनी डेलिगेटचा दुसरा स्प्रे केला। त्याच्यामुळं माझं उत्पन्न असं भरघोस आलेलं आहे। डेलिगेटचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ते जैविक आहे, ते मातीच्या तत्वापासून बनलेलं असल्यामुळं त्याच्या आपल्याला फवारणी करताना किंवा जनावराच्या चाऱ्यासाठी कुठलाही असा बाधा होत नाही। मागच्या वर्षी असं झालं, इतर औषधं फवारलं त्याच्यामुळं माझ्या शेतात लष्करी आळीनं पूर्ण मक्याचं पीक खाऊन टाकलं, आणि वेळ पण वाया गेला आणि पैसा पण खर्च झाला। म्हणून माझं असं म्हणणं आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी डेलिगेटचा जर स्प्रे केला तर उत्पन्नात निश्चितच वाढ होईल आणि पीक जोमदार येईल। डेलिगेटचे 2 वार पीक येईल जोमदार। म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी इतर औषधाचा वेळ वाया न घालवता डेलिगेट जर स्प्रे केलं तर निश्चितच उत्पन्नात वाढ होईल आणि मी डेलिगेट मारून समाधानी येईल। तसं इतर शेतकऱ्यांना असं आव्हान करतो की आपण बी डेलिगेट मारा, त्याच्यामुळे तुम्हालाही उत्पन्नात वाढ होईल। जसं मला समाधान डेलिगेट मारून उत्पन्नात समाधान मिळालं, तसं तुम्हालाही समाधान मिळेल आणि उत्पन्नात भरघोस वाढ होईल। म्हणून माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण बी आपल्या शेतात डेलिगेटचा स्प्रे कराव। नमस्कार, राम राम, जय जवान जय किसान।